सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज धुलिवंदन म्हणजेच धुराडा रंगपंचमी सर्वांना खूप खूप या सणाच्या मनापूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सकाळच्या वेळेलाच कापूस ज्वारी तूर तसेच सोयाबीन या सर्व तसेच मका या सर्व पिकाचे ताजे का बाजार भाव त्याचबरोबर ताजे अपडेट त्याचबरोबर शेतकरी ताज्या प्रतिक्रिया काय देताना दिसत आहे सद्यस्थितीला असलेल्या भावावरून या सर्व गोष्टीचा आढावा डिटेल स्वरूपात घेऊया तत्पूर्वी आपणास एक विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया आपण आपलं यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा व प्रत्येकाने व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ नक्की एवढा पूर्ण बघा विनंती आहे मित्रांनो सद्यस्थितीला वरोरा खांबाडा कापसाच्या दराचा विचार केला तर सात हजार पाचशे ऐंशीपर्यंत या ठिकाणी भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा चारशे चौतीस क्विंटल कापसाच्या होऊन या ठिकाणी सात हजार सहाशेपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो तर, त्यान के तर, साथ दर साथ दर तर विचार केला तर शेवगाव येथे तूर पंचवीस क्विंटल आवक होऊन नऊ हजार तीनशेपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा खामाडा या ठिकाणी लालतूर बारा क्विंटल आवक होऊन नऊ हजार शंभरपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा या ठिकाणी लालतूर चार क्विंटल आवक होऊन नऊ हजार तीनशेपर्यंत तुरीला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आजनगाव सुरजी लालतूर या ठिकाणी एकशे दहा क्विंटल आवक होऊन दहा हजार एकशे पन्नास हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील पिकाचा जर विचार केला तर आजनगाव सुरजी येथे पिवळा जो सोयाबीन प्रकार आहे पस्तीस क्विंटल आवकून जास्तीत जास्त त्रेचाळीसशेपर्यंत दर मिळताना सद्यस्थितीला दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी दोन क्विंटल सोयाबीनच्या आवकून चार हजार दोनशे पन्नासपर्यंत दर जास्तीत जास्त मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आता पुढील पिकाचे बाजार भाजून सिल्लोड येथे गहू दोन हजारपर्यंत चार क्विंटल आवक कोण जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव या ठिकाणी ज्वारी एकशे साठ क्विंटला व कोण पंचवीसशेपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर आता आपण बातमी बघू मित्रांनो मका तीनशेनी घसरला शेतकऱ्यांना दुसरा फटका भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्र काय काय का बोलताना दिसत आहे बघू आपण मित्रांनो कापसाचे भाव पाचशे रुपयांनी घसरल्यानंतर आता रब्बी हंगामातील मका काढण्यावर आलेले असताना दर मात्र दिवसेंदिवस घसरत आहे मक्क्याचे भाव आता बावीसशे तेवीसशे रुपये क्विंटलवरून अठराशे ते दोनशे रुपये इतके क्विंटलवर खाली आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे यदा यंदा रब्बी हंगामात उन्हाळी मक्क्याची लागवड बऱ्यापैकी झाली आहे उत्पन्नही चांगले होणार परंतु मका काढण्यावर आलेले असताना दर मात्र दिवसेंदिवस घसरत आहे खरीप सद्यस्थितीला शेतकरी काय बोलताय तर शासकीय खरेदीबंद आणि निर्यातबंदी यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे शेतकरी जास्त दिवस माल ख घरात ठेवू शकत नसल्याने माल विकावाच लागतो नेमका त्याच वेळी भाव कमी होतो शेतकऱ्याकडील माल संपला की भाव वाढवले जातात सुभाष पाटील शेतकरीने अमळनेर येथून बोलताना मका खरेदीचा मंदीचा बा ब मार बसल्याने दर घसरत आहे परंतु पुढील महिन्यात मका तेवीसशे रुपये क्विंटलला जाईल अशी अपेक्षा आहे गणेश कोटेचा मका व्यापारी बोदवड यांचं म्हणणं आहे त्यानंतर शेतात सतरा एक करोड मका लावला होता पहिला मका एकोणीसशे पन्नास रुपयांनी विकला बाजारात दोन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत भाव खाली आल्याने क्विंटल शंभर रुपयाचा फाटका बसणार आहे सचिन पाटील शेतकरी साळशिंगी तालुका बोदवड हे बोलताना दिसत आहे भेटूया पुढच्या एवढ्यामध्ये व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद